नमस्कार, शेती आणि शेतकऱ्याला समृद्ध करणाऱ्या जोड व्यवसाय या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. मंडळी, दसरा असो वा दिवाळी वा असू द्या छोटे मोठे सण उत्सव, आपल्याला पूजाविधींमध्ये एक गोष्ट सातत्याने दिसून येते आहे, ते म्हणजे पान, ज्याचा उपयोग आयुर्वेद, आध्यात्मिक आणि खाण्यामध्ये केला जातो आहे. तसं पाहिलं तर पानाची प्रतिष्ठा काही वेगळीच आहे बरं का. अलीकडे मोठ्या प्रमाणावर पानशेती केली जात आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील विडूळ या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत पानशेतीचे मळे फुलवले आहेत. बघूयात यावरच आमचे जिल्हा प्रतिनिधी सोनल फाळके यांची विशेष स्टोरी. यवतमाळला पांढरे सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. मोठ्या प्रमाणावर इथे कापसाचं उत्पादन घेतलं जातं. हे पारंपरिक पीक पावसावर अवलंबून आहे. वादळ, वारा, अतिवृष्टीनं इथल्या शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसावं लागतं. मात्र आता याच पारंपरिक शेतीला बगल देत उमरखेड तालुक्याच्या विडूळ गावातील शेतकऱ्यांनी पर्यायी पिकाचा शोध घेतला आणि पान शेतीला सुरुवात केली आहे. कमी क्षेत्रात इतर पिकांच्या तुलनेत जास्त उत्पन्न देणारी म्हणून पान शेतीला प्रतिष्ठा आहे. उमरखेड तालुक्यातील विडूळ हे गाव पान शेती अर्थात पान मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या गावातील 25 ते 30 शेतकरी पान शेती लागवड करतात. या शेतीमुळे विदर्भात विडूळ गावाला स्वतंत्र ओळख मिळाली. विड्याचे पान पिकवणारे विडूळकर असे विशेषण गावाला लागले. पान शेती ही निश्चितच शेतकऱ्यांना व इतर शेती पिकाच्या तुलनेमध्ये अधिक उत्पादन व उत्पन्न देणारी शेती आहे. तो मळ्यात कसं आहे, उत्पन्न खूप चांगलं आहे. सालाच्या कटला आता मोर आणि 10 गुंठे, आम्ही 4 जण आहो, तो मया हिश्याचा आहे ते 10 गुंठ्याचा आहे. 10 गुंठ्यामध्ये एका वर्षात 3 लाखाचं उत्पन्न निघते. तर 3 लाखाच्या याच्या कसं 1.5 लाख आपल्याला येते आणि 1.5 लाख आमच्या मालकाला जाते. राज्यात ठाणे, सातारा, पुणे, सांगली, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, अमरावती व यवतमाळ हे पानाच्या लागवडीचे प्रमुख जिल्हे मानले जातात. मशागत इतर पिकांसारखीच केली जाते. सुरुवातीला शेवगा लागवड केली जाते. त्याचे वेल वाढत असल्याने पान बांधण्यासाठी त्याचा फायदा होतो. आकडा व फापडा अशा पानांचे उत्पन्न शेतकरी घेतात. मनपाड आणि नागपूरला फापडा पान विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध आहे. शिवाय उमरखेड येथे ही बुधवारी व शनिवारी बाजार भरतो. शेतकरी मोठ्या प्रमाणात विक्री करतात. 20 वर्ष झाली या व्यवसायात. 10 वर्ष दुसरीकडे दुसऱ्या मालकाकडे होतो, 10 वर्षापासून या मालकाकडे आहोत. तर आम्ही रोजचा 8 ते 9 हजार मालाचा कटाव करतो आणि आमचं कुटुंब पण पूर्ण आमच्यासोबत काम करू लागायला राहते. आम्ही याची वाली विक्री थोडा माल असला तर उमरखेडला नेत असतो आणि जास्त माल जेव्हा आम्ही काढतो म्हणजे आपल्या दिवाळी, दसरा हे जे पिरियड असते याच्यात मागणी जास्त सगळीकडे असते. आम्ही काही नागपूरला टाकतो, काही भुसावळ, काही मनमाड, काही परभणी या ठिकाणी 4 ठिकाणी आम्ही माल पाठवत असतो. पानशेती करणारे बहुतांश शेतकरी आता वृद्ध झाले आहेत. त्यांची मुले आता पानशेती करीत आहेत. इतर पिकांच्या तुलनेत पान शेतीने आर्थिक बळ दिल्याचे हे शेतकरी सांगतात. साधारणतः 10 ते 15 गुंठे क्षेत्रफळाच्या पानमळ्यांवर 4 ते 5 कुटुंबे उपजीविका चालवू शकतात. अर्धा एकर पानशेतीतून वर्षाला 2.5 ते 3 लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. या शेतीतून शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक समृद्धीही नांदत आहे. त्यामुळं पान शेती ही निश्चितच शेतकऱ्यांना इतर शेती पिकाच्या तुलनेमध्ये अधिक उत्पादन व उत्पन्न देणारी आहे. नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. मात्र पारंपरिक शेतीला बगल देत पान शेती केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. कृषी कल्याण.